गुड आफ्टरनून स्टूडेंट. स्टूडेंट, इन द लास्ट लेसन वी विल लर्न चैप्टर नंबर 6 डिविजन पार्ट 1. त्यामध्ये विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला भागाकार कशा पद्धतीने करतात हे सांगितले होते, बरोबर. त्यानंतर द इंटर रिलेशनशिप बिटवीन डिविजन अँड मल्टिप्लिकेशन, गुणाकार आणि भागाकार यांचा परस्पर संबंध कशा पद्धतीने असतो ते मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेच होते. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न डिवायडिंग अ टू डिजिट नंबर बाय अ सिंगल डिजिट नंबर, म्हणजेच दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे. बघा विद्यार्थ्यांनो, फोर फार्मर्स टुगेदर बॉट 84 सॅक्स ऑफ मॅन्युअर अँड वंडर हाऊ टू डिवाइड देम इक्वली अमॉंग देमसेल्व्स. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, चार शेतकऱ्यांनी मिळून खताची 84 पोते खरेदी केली. सॅक्स म्हणजे काय, पोते. 84 पोते त्यांनी खरेदी केली आणि ती चौघात समान वाटायची आहे. कशी वाटायची आहे, इक्वली, म्हणजे त्यांना समान वाटायची आहे. तर ते कशा पद्धतीने वाटले जाणार ते आता आपण बघूयात. वन फार्मर सजेस्टेड द फॉलोइंग मेथड, म्हणजेच काय, एका शेतकऱ्याने सुचवलेली रीत आहे. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, म्हणजे तीन पद्धती त्याने यूज केलेल्या आहेत. कशा पद्धतीने ते आपण बघूया. ईच फार्मर गेट्स 10 सॅक्स. बघा आता या ठिकाणी ईच फार्मर्स गेट 10 सॅक्स, म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला किती पोते दिले आहेत, 10 दिले आहेत. बघा, 10 + 10 + 10 + 10 = किती होणार आहे, 40. आता बघा विद्यार्थ्यांनो, शॉर्ट फॉर्म कसा करायचा आहे. 4 टेबल आपल्याला कितीपर्यंत बोलायचं आहे, 10 किंवा 10 टेबल आपण 4 पण बोलू शकत आहे, बरोबर. 10 × 4 = 40 सॅक्स गिवन, म्हणजे हे किती, 40 पोते त्यांना वाटलीत. मग आता 84 - 40 = 44 रिमेन. आता बघा, 84 जर कधी 40 गेले तर आपल्याला किती उरणार आहेत, परत 44 पोते उरणार आहेत. तशाच पद्धतीने सेकंड स्टेप्स यूज केलेली आहे. फ्रॉम द रिमेनिंग 44 सॅक्स इच फार्मर गेट्स 10 सॅक्स मोर. आता बघा विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे या ठिकाणी 10 काउंट करून 44 पोती उरलेली होती, तशाच पद्धतीने त्यांनी रिटर्न 10 पोती ही डिवाइड केलेली, म्हणजे वेगवेगळी काउंट केलेली आहे. 10 10 10 10 यांची बेरीज किती होणार आहे विद्यार्थ्यांनो, 40 होणार आहे. म्हणजेच 40 सॅक्स आर गिवन, 44 - 40 = आता 44 मधून 40 गेल्यावर किती उरणार आहे, बाकी 4 उरणार आहे, बरोबर. मग बघा या ठिकाणी 44 उरले होते पहिल्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये 4 उरले आहेत. तिसऱ्या स्टेपमध्ये बघा कशा पद्धतीने त्यांनी विभागणी केलेली आहे. ऑफ द रिमेनिंग 4 सॅक्स इच फार्मर इज गिवन 1 सॅक. आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी त्यांनी चार शेतकऱ्यांना त्या मिळून खताची 84 पोती खरेदी करायची होती, तर त्यांना समान वाटणीसाठी प्रत्येकाला एक एक पोतं हे देण्यात येणार होतं. म्हणजे 4 - 4 = 0. आता त्यांच्याकडे किती बाकी उरली आहे, 0 उरली आहे. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये किती होणार आहे, 10, सेकंड स्टेपमध्ये 10 आणि लास्ट थर्ड स्टेपमध्ये 1. अशी टोटल मिळून किती होणार आहे, किती पोती त्यांना एकाजवळ किती पोती जाणार आहे, तर 21 सॅक्स, एकाजवळ 21 पोती जाणार आहे, बरोबर. समजलं विद्यार्थ्यांना तुम्हाला स्टेप्स त्या. तशाच पद्धतीने अजून दुसरी स्टेप दिलेली आहे. समजा ही स्टेप एका शेतकऱ्याने केलेली आहे, तशाच पद्धतीने दुसऱ्या शेतकऱ्याने पण तशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते सोडवून दाखवले आहे. तो काय सांगतो बघा, सोपी पद्धत अजून. स्टेप 1, ईच फार्मर इज गिव्हन 20 सॅक्स, म्हणजेच 20 पोते आपण एका शेतकरीला डायरेक्टली देऊन टाकू. बघा मग या ठिकाणी 20 + 20 + 20 + 20 = 80. मग 8 × 20 = 80 सॅक्स गिव्हन, म्हणजेच 80 पोती त्यांनी वाटून झाली. मग आता उरलेत किती त्यांच्याकडे, 4 पोती, बरोबर. 84 - 80
इज इक्वल टू 4 सेक्स रिमेन. आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 80 पोती ही वाटली गेली, परंतु त्यांच्याकडे अजून किती पोती शिल्लक आहेत? 4 पोती शिल्लक आहेत. मग ते काय करतात? अजून त्याला एक युक्ती सुचते आणि तो स्टेप्स 2 यूज करतो. ऑफ द रिमेनिंग 4 सेक्स ईच फार्मर इज गिवन 1 सेक. आता तो काय करतो? प्रत्येक शेतकऱ्याला एक एक पोते हे देतो. मग त्याची टोटल किती झाली विद्यार्थ्यांनो? 4, बरोबर. 4 मल्टीप्लाय बाय 1 इज इक्वल टू 4. 4 एकाला गुणल्यावर किती उरणार आहेत? 4 उरणार आहेत. सॅक्स गिवन म्हणजेच त्या ठिकाणी 4 पोत्यांपैकी प्रत्येकाला एक पोते दिल्यानंतर 0 पोते त्या ठिकाणी उरणार आहेत, बरोबर. म्हणून देअरफोर इच फार्मर गेट्स द शेअर ऑफ 20+1 इज इक्वल टू 21 सॅक्स. आता बघा विद्यार्थ्यांनो, मी हे एक्झाम्पल तुम्हाला नोटबुकमध्ये प्रॉपर अजून समजवून सांगते. बघा स्टेप्स काय सांगितली होती फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, की त्या शेतकऱ्याने 4 वेळा 10-10 प्रत्येकी 10-10 पोते वाटप केलेत, बरोबर. आता 10 × 4 किती होणार आहेत? 40 होणार आहेत, बरोबर. मग आता त्यांच्याकडे अजून किती पोते शिल्लक होते? 44. मग अजून त्यांचं कशा पद्धतीने वाटावे लागतील? त्यांनी विचार केला, मग त्यांनी अजून दुसरी स्टेप्स यूज केली. त्यामध्ये काय सांगितले बघा, 10+10+10+10 इज इक्वल टू 40, 44 − 40. आता बघा ही कुठली संख्या आहे? 44. 44 40 हे मायनस केले, मग अजून किती उरलेत? 4 उरलेत. 4 बाकी असल्या कारणाने त्यांनी परत एक युक्ती केली आणि स्टेप 3 यूज केली. त्यामध्ये प्रत्येकी एक एक वाटलेत, म्हणजेच किती? 4 वाटलेत. आता 4 − 4 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी देअरफोर इच फार्मर गेट्स अ शेअर ऑफ 10+10+1 इज इक्वल टू 21 सेक्स. त्याच्याजवळ 21 पोते त्यांनी दिलेत, बरोबर. अशाच पद्धतीने दुसऱ्या फार्मरने अजून त्यांना सजेस्ट केलं, सुचवलं की तुम्ही कशा पद्धतीने ते वाटू शकतात. त्याने काय केलं बघा, 20 20 20 20 80 टोटल झाली, बरोबर. म्हणजे प्रत्येकी त्याने 20 20 पोते दिलेत, परंतु त्यांच्याकडे अजून किती उरलेत? 4 उरलेत, बरोबर. 84 मधून 80 वजा केल्यानंतर आपल्याकडे 4 पोती शिल्लक राहिलीत. मग अजून त्याने स्टेप सेकंड यूज केली, 1+1+1+1 इज इक्वल टू 4, 4 × 1 इज इक्वल टू 4. आता 4 × 1 गुणल्यावर उत्तर काय येणार आहे? 4 येणार आहे. मग 4 − 4 इज इक्वल टू 0 रिमेन, म्हणजेच या ठिकाणी 0 बाकी राहिली. देअरफोर इच फार्मर्स गेट्स अ शेअर ऑफ 20+1 इज इक्वल टू 21 सेक्स. म्हणजे त्याच्याजवळ आता टोटल 21 पोते प्रत्येकी दिले, तर त्यांची व्यवस्थित विभागणी ही होणार आहे, बरोबर. चला तर विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने त्याच पेजच्या खाली एक एक्झाम्पल दिलेले आहे, ते करायचे आहे आपल्याला. डिव्हिजन करायचे आहे. इक्वल शेअर्स कॅन अल्सो बी मेड बाय कॅरिंग आउट अ डिव्हिजन ऑफ ॲज फॉलोज. म्हणजेच ही समान वाटणी पुढीलप्रमाणे आपण भागाकार करून करता येते. आता विद्यार्थ्यांनो, आता मी जे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करून दाखवले ते एक्झाम्पल आपण भागाकारद्वारे करून घेऊया. 84 / 4. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला 4 टेबल बोलायचं आहे. 4 टेबलमध्ये 8 येणार आहे का? बरोबर. 4 2 8. मग इथं किती लिहिणार आहोत आपण? 2 लिहिणार आहोत. या ठिकाणी मायनसचे साईन द्यायचे आहे. 4 2 R, मग या ठिकाणी आपल्याला 8 हा जसाच्या तसा राईट करून घ्यायचा आहे, बरोबर. मग आता 8 − 8 किती होणार आहे? 0. म्हणून हा जो या ठिकाणी 4 आलेला आहे, आता 4 4 4 1 R 4. आता या ठिकाणी 4 × 1 = 4, म्हणून या ठिकाणी आपण 1 राईट केला, बरोबर. आणि हा 4 आपण जसाच्या तसा खाली घेतला, अशा पद्धतीने आलं तुमच्या लक्षात. आता या ठिकाणी 4 राईट केल्यानंतर आपल्याला 4 × 1 = 4 या ठिकाणी 4 राईट करायचा, मायनसचे साईन द्यायचेच आहे. आता 4 − 4 इज इक्वल टू 0, आणि 0 खाली कुठे संख्या दिलेली आहे का? नाही. म्हणून हा 0 आपण जसाच्या तसा खाली
राइट करून घेतला आहे. म्हणून आपला भागाकार काय आला आहे विद्यार्थ्यांनो, कोटेंट क्वेश्चन्स काय आले आहे आपल्याला 21. काय आला आहे आपला आंसर 21 आलेला आहे. क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थ्यांनो 21. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनो 35 पेज नंबरवर देखील एक एक्झाम्पल दिला आहे. बघा, द टीचर गेव रोहित शोभा अँड माधवी 36 लिटल बिंदीज टू स्टिक ऑन अ पीस ऑफ पेपर. शी आस्क्ड देम टू पुट अँड इक्वल नंबर्स ऑफ बिंदीज इन ईच रो अँड देन टू काउंट हाऊ मेनी रोज वेअर फॉर्म. बघा, रोहित काय म्हणतो, या ठिकाणी काय सांगितलं आहे, बाईंनी रोहित शोभा माधवी यांना कागदावर 36 टिकल्या चिपकवायला सांगितले आहेत, चिकटवायला सांगितले आहेत, आणि प्रत्येक ओळीत सारख्या टिकल्या चिकटवा व किती ओळी होतात ते पहा, अशी सूचना दिली. आता बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने शिकवले होते, बरोबर त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पण एक्झाम्पल सॉल्व करून घ्यायचे आहेत. आता बघा, 6, आता आपल्याला 36 डिवाइड बाय 6, 36/6, मग प्रत्येकी किती ओळी येणार आहेत त्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 6 6 are 36. 6 6 = 6 म्हणायचं आहे किती झाले ते 36. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये देखील लिहायचे आहे. याच ठिकाणी बघा शोभाज वर्क, आता शोभाला काय सांगितले आहे काम, शोभा देखील तशाच पद्धतीने 4 टेबलमध्ये 36 येतो की नाही, हो येतो. 4 9 are 36 आणि 9 वरती राईट करायचा आणि त्यानंतर 36 या ठिकाणी लिहायचा आणि या ठिकाणी ज्याची रिमाइंडर आहे ती आहे 0 आहे, बरोबर. आणि या ठिकाणी किती ओळी केलेल्या आहेत तिने, 9 रोज आहेत ह्या टोटल. यामध्ये प्रत्येक रोजमध्ये किती आहेत डॉट्स, 1 2 3 4, 4 डॉट्स 9 आहेत, म्हणून यांची टोटल किती होणार आहे विद्यार्थ्यांनो 36. शोभा सेड आय पुट 4 बिंदीज इन 1 रो अँड 9 रोज वेअर फॉर्म, इट मीन्स 36 डिवाइड बाय 4 = 9. म्हणजे ह्या किती होणार आहेत रोज, टोटल 9 होणार आहेत. अशाच पद्धतीने नेक्स्ट आहे माधवीज वर्क, माधवीचं जे चिकटवलेल्या टिकल्या होत्या ते आता आपण बघून घेऊ. माधवी बघा काय म्हणते, आता 36 divided by 5, म्हणजे 36/5 अशी संख्या दिलेली आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो, 5 36 येणार आहे का ही संख्या, नाही. आता बघा आपण 5 किंवा 7 पण पाढा आपण बोलू शकू किंवा 5 आपण बोलू शकू. 7 5s are किती होणार आहेत, 35 होणार आहेत, बरोबर. मग या ठिकाणी आपण किती संख्या लिहिणार आहोत, या ठिकाणी 35 राईट करणार आहोत, बरोबर. आता त्यापूर्वी कोणती संख्या येणार होती विद्यार्थ्यांनो, 42 येणार होती. आता 42 ही संख्या कशी आहे, 36 मोठी आहे, परंतु आपल्याला 36 लहान संख्या घ्यायची आहे, म्हणून लहान संख्या कोणती येणार आहे या ठिकाणी, 35 येणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी 35 ही संख्या राईट केली. 5 × 7 = 35. 7 5 = 35, म्हणून आपण या ठिकाणी राईट केला, म्हणून या ठिकाणी आपण 7 राईट केला, बरोबर. आता 6 - 5 = 1, 3 - 3 = 0. आता बघा विद्यार्थ्यांनो, माधवी सेड आय पुट 5 बिंदीज इन 1 रो, सो 7 full rows were formed and 1 bindi remained. आता बघा विद्यार्थ्यांनो, ती काय म्हणते माधवी, मी एका ओळीमध्ये एकूण 5 टिकल्या चिकटवलेल्या आहेत, 1 2 3 4 5, अशा माझ्या टोटल 7 rows कम्प्लीट झालेल्या आहेत, 1 2 3 4 5 6 7, परंतु माझ्याकडे 1 बिंदी शिल्लक आहे. म्हणून आपली उत्तर काय आला आहे विद्यार्थ्यांनो, बाकी आपली रिमाइंडर 1 आली आहे, ओके. आता नेक्स्ट बघूया, नाव यू ट्राय टू फॉर्म रोज ऑफ 8 बिंदीज ईच युझिंग 36 बिंदीज. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला काय करायचे आहे या ठिकाणी, 8 बिंदीज, आता 8 dots असलेल्या आपल्याला 4 lines करून घ्यायच्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24.
25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. सॉरी आता बघा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी फोर लाइन्स मी एट एट डॉट्स ने एट एट डॉट्स या ठिकाणी करून घेतलेले आहेत. या वन लाइन मध्ये एट डॉट आहेत, सेकंड लाइन मध्ये एट, थर्ड लाइन मध्ये एट एंड फोर लाइन मध्ये एट असे एट एट डॉट्स या ठिकाणी करून घेतले आहेत. मग आपल्याकडे नंतर किती शिल्लक होणार आहेत, फोर डॉट्स, वन टू थ्री एंड फोर. म्हणजे आपले आता टोटल किती डॉट्स झालेले आहेत, आपल्याकडे 36 झाले आहेत. म्हणून आपल्याला आता काय करून घ्यायचं आहे, भागाकार करून घ्यायचा आहे. आता बघा 36 डिवाइड बाय 8. आता 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 सब 48. 8 दुने 16, 8 त्रिक 24. हे बघा 8 फोर जार 32, 8 दुने 8, 1 8 दुन 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. म्हणजे 36 पेक्षा 32 ही संख्या कशी आहे विद्यार्थ्यांनो, लहान आहे. म्हणून आपण या ठिकाणी 4 राईट करून घेतला आहे, बरोबर. आणि या ठिकाणी आपण 32 राईट करून घेतला 32. आता 6 - 2 किती होणार आहे, 6 2 गेल्यावर 4 उरणार आहेत. आणि 3 - 3 इज इक्वल टू 0. म्हणून आपण या ठिकाणी कशा पद्धतीने राईट करून घेऊ, 36 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 4. या ठिकाणी राईट करू आपण 4 फुल रोज वेअर फॉर्म अँड 4 बिंदीज रिमेन. म्हणजे आपल्याजवळ किती बिंदी शिल्लक आहेत, अजून 4. आलं विद्यार्थ्यांना तुमच्या लक्षात, हे बघा लास्टला 1 2 3 4 4 बिंदीज या बाकी आहेत. चला तर विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवलेला हा संपूर्ण घटक समजलाच असेल, बरोबर. यावर आधारित मी तुम्हाला होमवर्कमध्ये स्पेलिंग्स पाठांतर करण्यासाठी देणार आहे, विथ एक्झाम्पल्स पण देणार आहे. ते तुम्हाला सोडवून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करायचे आहेत. थँक्यू.